नमस्कार श्रोते हो, मी आरजे वैभव आणि आपण ऐकत आहात आचार्य 90 FM रेडिओ। आज दिन विशेष, त्यानिमित्तानं ही बाल चमन सोबत गप्पांची मैफिल। आजच्या बालकांचं भारताविषयी भविष्यातलं असणारं स्वप्न, त्यांना मोठेपणी काय व्हायचंय, त्यांना हसू येतंय खरं तर, परंतु त्यांची ओळख मी नाही करून देणार, ते स्वतः त्यांची ओळख करून देतील। माझ्यासोबत आज आहेत आपल्या आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ स्टुडिओमध्ये उपस्थित बसलेले आहेत आराध्य अरविंद राणे, त्याचबरोबर परिसा हेमंत कुमार शिवशरण आणि दीक्षिता जितेंद्र लाड। हॅरी पॉटर वा, क्या बात आहे, म्हणजे चढतीशी कोणी घाबरलेलं नाहीये, घाबरत नाहीये, पण मनमोकळेपणाने बोलताय। आराध्या तू कितवीला आहेस? पाचवी मध्ये। परिसा तू? आणि दीक्षिता? ठीक, तुम्ही फिफ्थलाच आहे। तुम्ही तुमची ओळख आमच्या श्रोत्यासाठी स्वतः करून द्यावी, तुमचं नाव सांगावं, तुम्ही कितवीला आहात, कोणत्या शाळेत आहात? मी आहे आराध्य अरविंद राणे, इयत्ता पाचवी व सेंट जेवियर्स हायस्कूल। परिसा तू? माझं नाव परिसा शिक्षण आणि दुसरीला आहे। कोणत्या शाळेत शिकतेस? सेंट मेरी मॉडेल। दीक्षिता? हॅलो, मला ओळखतच असेल, मी दीक्षिता जितेंद्र लाड, आता सेंट मेरी स्कूल मध्ये फिफ्थ स्टँडर्ड। वा, अशी ही सगळी इंग्रजी मीडियम माध्यमातून शिकत असणारी चुलबुल लेकर असो, परंतु त्यांना मराठीची गोडी आहेच। बाळांनो, आज काय आहे? 14 नोव्हेंबर। वा, काय म्हणून साजरा केला जातो 14 नोव्हेंबर? बाल दिन। आणि कोणाच्या जन्मदिनानिमित्त? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन म्हणून साजरा केला जातो। वा वा वा, म्हणजे तुम्हाला माहिती तर आहे। तर तुम्हाला मोठेपणी काय व्हायचंय? आर्किटेक्ट। का व्हायचंय? कारण मला आर्ट खूप असते। ड्रॉइंग येते तुला? आतापर्यंत किती ड्रॉइंग तू स्केच केले आहेस? आणि फक्त लाईन्स ड्रॉ करून त्यापासून मला हॅचिंगची पद्धत मध्ये मी इन्वॉल्व्ह झालो आणि त्याच्यानंतर मी ड्रॉइंग करायला शिकलो। आणि तेव्हा स्टँडर्ड होती असेल सिनियर केजी ज्युनियर केजी पासून। तुला कोणी सांगितलं हे आर्किटेक्ट व्हायचं असेल तर स्केच करावं लागतं? म्हणजे तसं कोणी सांगितलं नाही, कारण तेव्हा मला स्वतः माहिती नाही मला काय बनायचंय। आता तर कळलं की मला काय बनायचं, तू शाळेमध्ये जातोस, इयत्ता पाचवी मध्ये आहेस, अजून काय आवडतं तुला खेळायला? काय आवडतं? खेळायला क्रिकेट आवडतं। क्रिकेट आवडतं का बरं? क्रिकेट तू रोज खेळतोस? क्रिकेट म्हणजे कोरोना मध्ये आता कोणाला बाहेर पडायला भेटत नव्हतं, तेव्हा माझे पप्पा प्लास्टिकची बॅट आणि स्पंजचा बॉल घरी खेळायचो। अच्छा, त्यापासून मला त्यांनी शिकवलं आणि त्यापासून मला बॉल बॅटीने मारायचा का की बॉलला बॅटीने मारायचा की बॅटने बॉलला मारायचा, हा मला लय प्रश्न पडायचा त्यावेळेला। नंतर पप्पाला सांगितलं नीट म्हणून त्या सगळं नीट झालं आणि नंतर आता कोरोना गेल्यानंतर आता आम्ही पदार्थ क्रिकेट खेळायला शिकतो। आता पप्पांच्या कामाचा भार खूप वाढला म्हणून ते माझे दिवस आता आठवत राहतात की ते आता खेळू नाही शकत माझ्यासोबत, मी मित्रांसोबत। म्हणजे मी असं ऐकलंय तुझ्या दादाकडून, तुझा दादा माझा मित्र आहे,
आई बाबा दोन्ही वर्किंग असतात, कामावर जातात, तर तू तुझी स्वतःची तयारी तू स्वतः करतो आणि शाळेमध्ये जातोस. शाळेच्या वेळेवरती बस तुला पिकअप करायला येते, तर तू सगळी स्वतः तयारी करतो, स्वतः एकटा जातो, सायंकाळी पुन्हा बस मधून उतरून एकटा घरी जातो. मग माझी आत्या ना ती पिकअप करायला सोडायला पण येते, बाकी तयारी तू करतोस. अच्छा परीक्षा तू दुसरीला आहेस, तुला काय आवडत, काय व्हायचंय तुला मोठे करून? शिक्षिका. अरे वा शिक्षिका, का बरं? टीचर आम्हाला क्लास मध्ये शिकवते. आमच्या 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 श्रोत्यांसाठी सांग, जेव्हा आम्हाला टीचर क्लास मध्ये शिकवते तर तेव्हा मला खूप मजा येते. म्हणजे शिक्षिका मस्त असत, म्हणजे शिक्षिका बनायचं. मग शिक्षिका बनून अजून काय करणार तू? म्हणजे तुमच्या टीचर्स आता तुम्हाला शाळेमध्ये वेगळं काहीतरी चांगल्या गोष्टी, छान छान गोष्टी किंवा अभ्यासा व्यतिरिक्त अजून काही चांगल्या छान छान गोष्टी सांगत असतात, बरोबर? तर मग त्यांच्यातलं तुला काय आवडतं की तुला मोठेपणी वाटतं की मी शिक्षिका झाल्यावर हे करेन, मला अजून हे करायचंय? गेम्स टीचर, क्लास टीचर पण गेम्स टीचर. सब्जेक्ट गेम्स सब्जेक्ट त्याच्यामध्ये येतो. कोणते गेम्स आवडतात? गेम्स रनिंग रेस, हिप हॉप गेम्स, जम्पिंग गेम्स असतात. अच्छा लॉन्ग जम्प, फ्रॉग जम्प गेम्स. हो आता मी येतोय दीक्षिताकडे. दीक्षिता तू इयत्ता पाचवी मध्ये आहेस, तर तुला मोठेपणी काय व्हायचंय? मला आयएएस व्हायचंय. आयएएस का बरं? कारण की आयएएस च्या अंडर सगळे डिपार्टमेंट असतात. तिकडे बघून बोला. मला आयएएस बनायचं कारण की आयएएस च्या अंडर खूप सगळे, म्हणजे जेवढे पण आहे डिपार्टमेंट, एका डिस्ट्रिक्टचे जेवढे पण डिपार्टमेंट आहेत त्याच्या अंडर, ते सगळे त्याच्या अंडर असतात. आणि कारण की जर मी आयएएस बनले तर मला प्रेस्टिज भेटेल, पॉवर भेटेल, आणि मला एक समाजसेवा करण्याची एक संधी माझ्या हातात येईल. अरे वा, तुला कोणी सांगितलं हे? तुला म्हणजे पहिल्यापासून माहिती आहे का, तू वाचलंयस का कुठे? माझ्याकडे एक छोटी आयएएस ची बुक होती टेक्नॉलॉजीची, त्याच्यामध्ये कोणी दिली होती तुला ती? मी कविता डॉट कॉम च्या एका कार्यक्रमामध्ये आले. अच्छा अरे वा. आणि अजून तुला काय आवडतं, म्हणजे विशेष असं काही असेल ना का तुला ते आवडतं की हा मला हे खूप आवडतं, खेळणे असेल किंवा घरातलं आईसोबत एखादी मदत करताना काम करताना असं काय आवडतं? गेम्स बनत बट मम्मा सोबत काम करायला. अच्छा म्हणजे काकूबाई असंच ना की, तर अशी ही गप्पांची रंगत उत्तरोत्तर चढत जाईल. आजच्या बालकांचं उद्याच्या भारताविषयी असणारं स्वप्न त्यांना काय बनायचं आहे, म्हणजे ह्या काळामध्ये मुलांना समजणं किंवा ती समज असणं खूप महत्वाचं आहे. आराध्याला आर्किटेक्ट व्हायचंय, परिसाला शिक्षिका बनायचंय, दीक्षिताला आयएएस बनायचंय. उद्याच्या भारतातील या बालकांची हे स्वप्न आहेत आणि ती स्वप्न पूर्ण होत असं मी आमच्या आचार्य नेटीफेमकडून सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि याच वळणावरती घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव. अच्छा म्हणजे आता आपली विश्रांतीपूर्वी ओळख झाली, चर्चा झाली, त्यांना काय व्हायचंय हे त्यांनी सांगितलं. हे तिघेही एकमेकांना फारसे ओळखत नाही, परंतु पहिल्या भागानंतर आपण विश्रांती घेतली ना, आता ते एकत्र सगळे मित्र झालेत, फ्रेंड्स झालेत, सगळ्यांनी हात मिळवणी केलेली आहे. तर तुम्हाला
असं होतं ना, आपण कधी कधी ऐकत नाही आई बाबांचं किंवा आपण काहीतरी चुकीचं करतो, रोजच होत. तर मग कोण ओरडतं जास्त, कोणाची दाटी पडते की जसे जसे भीती ओपन असले होते आणि 16 तारखेला माझी ओपन असेल आता माहिती नाही काय. अच्छा. आता पप्पा कधी कधी म्हणजे असं काही विसरलो त्या काही जागा काही जागांवरती काही बरोबर ठेवलं नाही तर ओरडतात. मग मी कधी काही चुकलं आणि त्या दोघांनी टास्क वाटून घेतले की मी ह्याला ओरडणार या गोष्टीबद्दल आणि तू ह्याला ओरडणार त्या गोष्टी त्या गोष्टीबद्दल. मग राग येतो का असं आई बाबांचा की ओरडतात सारखे सारखे? नाही, कधी कधी चूक होतच. अच्छा. मग राग नाही येत? कधी कधी येतो. पण तो बडा राग असतो आपल्या वात्सल्याचा, मायेचा, प्रेमाचा. कधी राग नाही करावा आई बाबांचा. राग येतो ठीक आहे, ते आपल्यावरती रागवतात कारण की आपण काही एखादी चूक करू नये, आपण चांगलं मोठेपणी चांगलं व्हावं, चांगलं घडावं म्हणून ते ओरडत असतात आणि आपल्याकडून काहीतरी चांगलं घडून यावं याच्यासाठी ते आपल्याला संस्कार करत असतात. त्यांच्या रागामागे आपल्या मागे एक मोठं प्रेम दडलेलं असतं. तरी ते रागवले तरी ते मनावर घ्यायचं नाही आणि ते रागवतात ते आपल्या चांगल्यासाठीच, हे लक्षात ठेवायचं. काय तुला कोण रागवतं असं काय असेल ना की अरे इथं लाजली भीती वाटते. म्हणजे आता इथे जर बोलली तर मम्मी पप्पानी घरी ऐकलं तर चंपी करतील का? मग आशीर्वाद देतील. आशीर्वाद देतील नाही नको. म्हणजे चूक झाली तरी पण समजून घेतात की परत तू चूक करणार नाहीस, ती सुधरेल पुढे. म्हणजे ओरडतच नाही आहे बाबा. पण आपण खेळतो सगळ्याच सोबत होते ना. आपण खेळतो ते ओरडू देतात ना, आपण खेळत राहायचं आहे ना. ते आई बाबा फुकट एनर्जी वेस्ट करतात ना. आणि दीक्षिता तू पहिला हसीन कट करा. कारण की मला डॅडी नाही नाही ते मी सांगणार आहे, ते प्रेक्षकांनाही ऐकू देणार आहे आणि घरी आई बाबांना सुद्धा कळणार आहे. मी कट नाही करणार ते. मला डॅडी बिलकुल ओरडत नाही. पण अच्छा, म्हणजे तू डॅडींची लाडकी आहे, आडनावाप्रमाणे लाड. बरोबर ना. डॅडी मला जास्त ओरडत, म्हणजे कधीच ओरडलं नाही. जास्त मम्मा ओरडते. एकदा काय झालं होतं, एकदा ना काचेचा ग्लास फुटला होता माझ्याकडून आणि त्याला मी कलर पण केला होता, त्याच्यावर मम्मा मला ओरडली होती. म्हणजे ग्लास फुटला त्याला नंतर पहिला कलर केला होता मी ना मम्माला सांगता, मग तो फुटला तेव्हा मी गपचूप तो बाजूला ठेवून टाकला. तर मम्मा घरी आली ना, मम्मा तिने विचारलं की हा ग्लास कोणाकडून फुटला, तर मी म्हणजे माझ्याकडून फुटला. तर मम्मी मला खूप रागवलं होतं त्यानंतर जवळ बघितला ग्लास. मग आता घरी जाऊन ऐकल्यानंतर काय रिएक्शन असेल आईची? पिटाई? नाही 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 असं नाही. मिठाईवाली पिटाई. मिठाई वाली पिटाई? अरे वाह क्या बात है, मस्त लाडू. क्या क्या पंच मारा है आराध्य ने. काय 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 मस्त मस्त लाडू भेटते. लाडू भेटते? लाडू कोणते? दिवाळीचे? दिवाळीचे नाही, मग मोतीचूर लाडू. नाही नाही असं काही नाही करणार आहे. अजून काय येतं तुम्हाला असं एक वेगळं असतं ना काहीतरी? आता आपण टीव्ही मध्ये सिरियल्स मध्ये पाहतो.
काय विचारू प्रश्न? नाही मग तेच तुम्हाला काय येत असं अजून वेगळं? कलर्स कोणते आवडतात, किंवा तुमची बेस्ट फ्रेंड कोण आहे, किंवा एखादी कुचकट फ्रेंड कोण आहे? कोण? मम्मा. आराध्या तुझा? कारण की ओरडत नाही ना. आराध्या तुझं? शाळेमध्ये उपेंद्र, घरामध्ये मम्मा पप्पा आणि माझा भाऊ, आणि शाळेमध्ये अजून दोन चार असतील. माझा एक हेडबॉय पण माझा एक फ्रेंड आहे. कामचे दोन फ्रेंड आहेत. अच्छा. आणि एक तिसरा मॉनिटर आमच्या क्लास मधला एक फ्रेंड आहे. आणि म्हणजे खूप सारे बेस्ट फ्रेंड आहेत. तुझे परिसर? माझी अधिक आहे. म्हणजे तुमचा पूर्ण ग्रुप आहे. कोण? आई. मग तुम्हाला काय येत अजून वेगळं? म्हणजे असं असतं ना की मला सिंगिंग येते, ड्रॉइंग येते. जसं आता आराध्य आर्किटेक्ट तो स्केच करतो. काय येत आराध्य? आराध्याने बघा लगेच हात वर. काय आवडत? काय बोलायचं तुला? जे वाटत ते बोल. तुला सिंगिंग येते? सिंगिंग येते तुला? गातोस तू कधी कधी? एक गाणं होत बघ. हा, एक गाणं. आता मागेच गणपतीचं सीझन होऊन गेलं म्हणून एक गणपतीचं गाणं बोलून ठेवतो. सोनं पावला निघाले बाप्पा, शेंदूर मस्त केला उंदरा. सोनं पावला निघाले बाप्पा, शेंदूर मस्त केला उंदरा. गोड दिसतो किती, गोड दिसतो किती, गोड दिसतो. तू विश्वाचा पालनहारी, किमिया तुझी देव आई न्यारी. तू विश्वाचा पालनहारी, निरागस रूप है तुझे, भक्तीत तल्लीन झाले मन माझे. सुंदर निरागस हे रूप तुझे, भक्तीत तल्लीन झाले मन माझे. तू विश्वाचा पालनहारी, किमिया तुझी देवा आहे न्यारी. तू विश्वाचा पालनहारी, किमिया तुझी देवा. क्या बात आहे. म्हणजे तुला गायला आवडत? तुला काय आवडत परीसा? अच्छा. विठ्ठल. विठ्ठल कोणता? पंढरपूरचा विठ्ठल. ऑब्व्हियसली पंढरपूरचा. अच्छा. आणि नागपूरचा थोडी ना. बोला काय आवडत मग तुला? पंढरपूरचा विठ्ठल, विठोबा आवडतो तुला? बरोबर. आपला देव आहे तो. मग माझ्यासोबत पंढरपूरला वारीला येणार तू पुढच्या वर्षी? नक्की. पायी पायी चालत जायचं तिकडे विदाउट चप्पल. मग गाणं येतं तुला एखादा भक्तिगीत विठ्ठलाचं गाणं येतं अभंग बोल. से मला
आणि तुला शिकवलं ते क्या बात आहे. रोज आम्ही गायिका अंगाई अंगाई म्हणून मला हे गाव म्हणजे ती रोज सकाळी म्हणते मी तुझ्या आत 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 आज रात्री विठ्ठल बघितला रोज म्हणते. क्या बात आहे दीक्षिता तुला कविता एखादं गाणं काही येत जसं आता आराध्य गणपती बाप्पाच गीत सादर केलं परिसाने विठोबाची महती गायली तिच्या आईने तिला शिकवलंय तसं तुला काय येत. मला माझ्या डॅडींचे कवीमित्र शैलेश सरांची कविता आहे. अच्छा म्हणजे आज डॅडींची कविता तू बोलणार नाहीये. खर तर दीक्षिता ही महाराष्ट्राचा लाडका कवी कवी जितेंद्र लाड ज्यांना गदिमा पुरस्कार आहे नारायण सुर्वे पुरस्कार आहे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांची ही कन्या आहे. तर आज कोणती कविता सादर करशील. कवितेचं शीर्षक कागदाचे विमान. अच्छा त्याचे कवी कोण आहेत. त्याचे कवी माझ्या डॅडींचे कवी मित्र शैलेश चव्हाण. आज ती सादर करणार. ठीक आमच्या रसिक श्रोत्यांसाठी ही कविता शैलेश चव्हाण यांची ही कागदाचे विमान कविता आज दीक्षिता तुमच्यासाठी सादर करीत आहे. तर कविता अशी आहे. कागदाचे विमान हाती हळूच पंख बिरबिरती आबाळाच्या फांदीला झोका बांधू चलवरती. कागदाचे विमान हाती हळूच पंख बिरबिरती आबाळाच्या फांदीला झोका बांधू चलवरती. उजळुनी जाती दिशा दाही ग झोका आपुला झुलताना. उजळुनी जाती दिशा दाही ग झोका आपुला झुलताना. लाज लाजतील हसरे तारे लता तरुही फुलताना. फुलांचे तर चांदणे होऊन हळूच येतील मगवरती. फुलांचे तर चांदणे होऊन हळूच येतील मगवरती. कागदाचे विमान हाती हळूच पंख बिरबिरती आभाळाच्या फांदीला झोका बांधू चलवरती. चांदोबाच्या बसून गाडीत चांदणे येतील बघायला. चांदोबाच्या बसून गाडीत चांदणे येतील बघायला. जगा वेगळा झोका आपुला पर्या मागतील बसायला. जगा वेगळा झोका आपुला पर्या मागतील बसायला. सूर्याची ही करून दुर्बीण सुंदर पाहू ही धरती. सूर्याची ही करून दुर्बीण सुंदर पाहू ही धरती. सूर्याची ही करून दुर्बीण सुंदर पाहू ही धरती. आबाळाच्या फांदीला झोका बांधू चलवरती. कागदाचे विमान हाती हळूच पंख बिरबिरती आबाळाच्या फांदीला झोका बांधू चलवरती. झोका बांधू चलवरती. धन्यवाद. आणि बाबांची एखादी कविता एखादं कडवं जी तुला बाबांची खूप जास्त कविता आवडते ते आठवावे लागेल तरी पण. एक विजून जाते विजून जाती गर्भात गर्भात त्यांची कविता आहे. तर त्याचं समथिंग शेवटचं कडवं आहे ते. तर ते कडवं असं आहे. परंपरेचा कलंक कसा पोरीच्या जातीला. उजेडाची वात हो जीव कोंडल्या रातीला. उजेडाची वाट हो जीव कोंडल्या रातीला. मूक मनाच्या स्वप्नाचा रिता हो नवा घडा. वेली फुलांच्या ओटीत चला पेरू नवा लढा. चला पेरू नवा लढा. एवढंच. अच्छा अच्छा म्हणजे ही बाबांची ही कविता विजून जाती गर्भातली हे कडवं तुला खूप आवडत. कणा कोणाची आहे ती.
विसरली कविता बोलू शकते ठीक आहे सादर कर. ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, शंभर वाजला नंतर हसला, शंभर वाजला नंतर हसला, बोलावरती पाहून गंगा माई पाहुणी आली धीरे नरडत राहून, माहेर वाशात पोरी सारखे चार भिंतीत नाचले, माहेर वाशात पोरी सारखे चार भिंतीत नाचले, मोकळ्या हाती जाईन कशी चार भिंतीत नाचले, मोकळ्या हाती जाईल कशी बायको वचन वाचले, चूल चूल विजली भिंत बसले होते नव्हते गेले, चूल विजली भिंत कसले होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापडांना पाणी थोडे ठेवले, कारवार दिला घेऊन सांगे सर आता लढतो आहे, कारवार दिला घेऊन सांगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाड काढतो आहे, किशाकडे हात जातात हसून हसून उठला, किशाकडे हात जातात हसून हसून उठला, पैसे तर कसं वाटतं वाटला म्हणून मला संसार तरी बोलला नाही कळा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढवा, पाठीवरती हात ठेवून. ही कविता आहे कुसुमाग्रज. वा आता आठवलं तुला. खरं तर या बालकांना या वयामध्ये एवढं कळतंय आणि ते स्वतःहून त्या कविता ती गाणी ते सादर करतायत. म्हणजे आता परिसावली मला थोडं आठवत नाही, परंतु कविता सादर केल्यानंतर पटकन बोलली की ही कविता कुसुमाग्रज यांची आहे. तर ही खरं तर मुले म्हणजे देवाघरची फुले आहेत आणि आपण ते पूर्वीपार ऐकत आलोय आपल्याला माहिती आहे, परंतु मला वाटतं की या तीन लेकरांकडे बघून छोटा पॅक बडा धमाका. तर आराध्या तुला काय बोलायचं आहे? चलो हो जाने दे शुरुआत. काय बोलायचं आता? तू बोललास ना मला काहीतरी सांगायचंय. तुला काही येतं अजून दुसरं? मला रूल ओव्हर करायला काय येत? रूल ओव्हर करायला. अच्छा, मला हे पाहिजे, मला हेच पाहिजे. तर मग तुला परत दाटी पडत असेल घरी? नाही, माझा रूल ओव्हर म्हणजे पॉवरफुल. पॉवरफुल? अच्छा. मग तू एखादं असं स्केच तुझ्या आवडीचं कोणतं काढलंय की तुला ते खूप आवडलंय, म्हणजे बाकीच्या स्केच पेक्षा खूप भारी येते? म्हणजे आजपर्यंत मी सगळ्यात जास्त चांगली एकच काढली आहे. मी आज ड्रॉइंग बुक ना आणली तर म्हणजे मी कधी सादर परत कधी करेन एक्झिबिशन मध्ये, तर ती ड्रॉइंग अशी होती मी बोलून दाखवू शकतो पण ती प्रेझेंट करून नाही कारण माझा बुक नाही आहे. तर ड्रॉइंग अशी होती, एक छोटस हट होत आणि मागे खूप सारे झाड आणि हे काय बोलतात माउंटेन्स होते, असा मस्त पैकी क्लाउड अशी जात होते. संध्याकाळची वेळ होती, मस्त एक असं झाड उगवलेलं नारळाचं किंवा असं काहीतरी आणि तिथून असं मस्त पैकी झरा वाहत आणि आजूबाजूला अशी दगडी आणि वरती पक्षी फिरते अशी. म्हणजे हे तू स्वतः व्हिज्युअलाइज केलं स्वतः की तुला कोणी सांगितलं की असं हे आहे? माझी जी अल्फाबेट आर्टिस्ट अकॅडमी ज्याच्यामुळे मी माझ्या ड्रॉइंग क्लास जातो, ती अकॅडमी खरंच खूप चांगली आहे. गाईड पण करते, फ्रीडम पण देते. म्हणजे आता स्कूलमध्ये आपल्या बोर्ड वरती चॉकने एक मार्क जरी झाला आपल्याला पनिशमेंट देते कारण बोर्ड अलाउड नाही. पण माझ्या क्लासमध्ये जर तुम्ही कधी आलात भेटायला तर तुम्ही बघा असं म्हणजे कोणता क्लास भेटणार असेल ते एवढा फ्रीडम असेल. हवं ते ड्रॉइंग काढू शकतो, आपल्या हवं ते एक दिवशी आपण क्राफ्ट पण करू शकतो. आता जे माझे सर ते डिजिटल ड्रॉइंग पण शिकवणार आहे टॅब वरती आणि नंतर असं पिक्सेल आर्ट असते तसं काहीतरी पण आता मी सध्यासाठी माझे सर बोलतात की या वयामध्ये एवढी चांगली ड्रॉइंग काढणं अशक्य आहे कारण ते स्वतःच 8वी 10वी पासून सुरू झाली कारण तसं पण
मी जसं सांगितलं की मला लहानपणापासून ड्रॉईंगची आवड आहे. मी मला जेव्हापासून काम हायचं ना तेव्हापासून सगळं करायला म्हणून माझी आतापर्यंतची पॉवर एक्स्ट्रीम आहे. माझ्यापेक्षा क्लासमध्ये अजून कोण मला बीट करणार एवढं ड्रॉईंग काढणार आला नाही. तुझा कॉम्पिटिटर अजूनपर्यंत आलाच नाहीये. एक आहे माझा मित्र आहे खुश आम्ही दोघं मिळून एक ड्रॉईंग पण काढलेली होती पण ती कधी आठवत नाहीये. कारण आम्ही थर्ड स्टँडर्ड पासून मित्र आहोत. आमच्या की क्लास आतापर्यंत थर्ड पासून फोर्थ पासून ते फिफ्थ पर्यंत एकच आहे एकत्र आहे. आता माहिती नाही सिक्स मध्ये आम्ही वेगळे होऊ की नाही. माझी अशी इच्छा आहे की नाही व्हायला पाहिजे. परीक्षा हे तुला कीबोर्ड वाजवायला आवडत का? आता तू अशी अशी की गाणं गायलाच आवडत वाटत. कॉम्प्युटर वरती गेम खेळायची सवय झाली. मोबाईल स्क्रीनिंग. तर अजून काय येत तुम्हाला अजून खूप असं वेगळं तुम्हाला काय करायचं? डान्स. मला स्विमिंग येतो. डान्स, स्विमिंग. अच्छा स्विमिंग करतेस तू? तू पण करते की अजून काय आवडतं तुम्हाला अजून एक असं वेगळं काही? मी आजपर्यंत खूप सारे एज्युकेशन कॉम्पिटिशन म्हणजे लहानपणापासून नर्सरी पासून आहे ज्युनियर केजी पासून आजपर्यंत माझे 10 सर्टिफिकेट कम्प्लीट झाले. एलोकेशन कॉम्पिटिशन स्पीच आणि असे जे मेमरी ड्रॉइंग. मग तुझ्या आठवणीत असलेलं एखादं भाषण कोणतं एलोकेशन कि तुला ते आजही आठवतं की ते मी खूप छान भाषण केलं होतं आणि ते आजही तुला? एक अशी इमोशनल स्टोरी आहे माझ्याबद्दल घडलेली. खूप घाई होती एक दिवशी शाळेला जाण्यासाठी म्हणजे बस आली नव्हती म्हणून आम्ही सगळे घाबरत होतो मी आणि मम्मा होत्या लहानपणी. आणि नंतर काय आलं की त्या दिवशी डॉक्टरची कॉम्पिटिशन होती. डॉक्टर बद्दल आपल्याला स्पीच द्यायचे तर त्याच्यासाठी आपल्या ऍक्ट पण करायला लागत होती. त्याच्यामध्ये एक जो स्टेथोस्कोप असतो तो आणि असे डॉक्टर किट ते आणायचं होतं. माझा अचानक शाळेमध्ये गेल्यानंतर कोणी माझा स्टेथोस्कोप तोडून टाकला. तर त्या जी माझी टीचर होती तिचं नाव होतं सुनीता मॅम. ती लहानपणापासून खूप सांभाळत आलेली मला. त्या परिस्थितीमध्ये पण मी ते जिंकून दाखवलं. पाणी प्यायचंय मग आपण आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांती नंतर पुन्हा एक शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्याशी गप्पा करूया. आणि कुठेही जाऊ नका. एकत्र हा आचार्य 90 FM प्युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सुभा. विश्रांतीनंतर पुन्हा आता या शेवटच्या टप्प्यामध्ये या बालचमून सोबत गप्पा चालू असताना त्यांच्याकडून त्यांचे विविध पैलू जाणून घेतले आपण. आता परिसाला काहीतरी चुटकी सादर करायची आहे. तो एक काय वेगळेपण आहे तेव्हा आताची चुटकी म्हणजे आमच्या काळी मैदानी खेळ होते सगळं काही परंतु आता काळ बदललाय. तर परिसा तू काय चुटकी काय सादर करणार आहेस? चुटकीचे मित्र कोण आहेत? फक्त भीमच आहे. हा तेवढे. अच्छा कालिया. ओके दीक्षिता मिमिक्री कोणाची? माझी. अरे बापरे मी बसू नाही रे का जाऊ आहे. हा ठीक आहे कर. जेव्हा पण त्यांचे म्हणजे त्यांचं बोलायचं असतं तेव्हा असंच ठेवतो दादा. असं असं करतो. नमस्कार मी तुमचा सगळ्यांचा लाडका वैभव वराडे. मी आज आहे 14 नोव्हेंबर आणि आपण बाल दिनाच्या निमित्ताने या मुलांसोबत आहोत.
अच्छा ते पहिला विचार करतात काय बोलू काय बोलू काय बोलू, त्यांचं ठरलेलं नसतं, त्यांना बोलायचं असलं ना काय बोलू. हा हे बघ, नमस्कार मी वैभव वराडी. कट 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 नाही. हा नमस्कार मी वैभव वराडी. आज आहे बालदिन, तर या निमित्ताने आपल्या सोबत बसलेले आहेत हे तीन तीन छोटे मुलं. तर यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून देणार आहोत आणि यांना काय आवडतं ते सगळं आपण त्यांना विचारणार आहोत. थँक्यू. अच्छा, म्हणजे पूर्ण एपिसोड नंतर काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये पूर्ण चिट्टा खोललाय तिने माझा बायोग्राफ पूर्ण. आरजे बोलणं पण विसरलं. हा अच्छा, विसरली का ती? हो ते चालत ना. काय 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 मिमिक्री कोणाची? नको आता पास. तर असाच हा बालहट्ट आणि मुली म्हणजे देवघरची फुले आज त्यांच्याशी गप्पा करत असताना मुलांचं विजन किती क्लिअर आहे, किती फोकस आहे ते त्यांच्या स्वप्नांवरती, त्यांना मोठेपणी उद्या काय व्हायचंय. म्हणजे त्यांची ही त्यांच्या नावाचा त्यांचे जे स्वतःचं नाव ठेवलेलं आहे त्याचा अर्थ त्यांना माहितीये. आराध्येला मगाशी मी बोललो तर तो बोलला आराध्य म्हणजे दैवत, एक आराधना असते. किंवा परिसाने मगाशी प्रवासामध्ये मला सांगितलं परिस एक स्टोन असतो, इंग्रजीमध्ये ती बोलली कारण की इंग्रजी माध्यमात शिकते. आणि दीक्षिता, दीक्षिताने तिच्या नावाचा अर्थ सांगितला. तर खर तर ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य अशोक बागवे सर नेहमी, म्हणजे मी एकदा त्यांच्या भाषणामध्ये मी ऐकलं होतं की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भूतलाचा त्या परिसराचा आपल्याला भौगोलिक इतिहास आणि त्या शहराचं नाव का ते आहे याचा इतिहास माहिती पाहिजे. तसं या मुलांना त्यांच्या नावाचा अर्थ माहिती, त्यांच्या आई बाबांनी आत्या मामा काका काकींनी जे काही नाव ठेवलं त्याचा अर्थ माहिती आणि त्या अर्थाप्रमाणे ते जगतायत, ते अर्थपूर्ण करतायत. आज या 14 नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त जो बालदिन साजरा केला जातोय तो आज आमच्या आचार्य 90 FM श्रोत्यांसाठी या बालचमूंमार्फत तुमच्याशी एक हसत खेळत त्यांच्या माध्यमातून गप्पा केल्या आणि त्यांना काय व्हायचंय, म्हणजे आजचा बालक उद्याच्या भविष्यातल्या भारताचा तरुण त्याला मोठेपणी काय व्हायचंय, तर अशी ही गप्पांची मेहफिल आपण इथे थांबतोय आणि पुढील कार्यक्रमात नवीन वळणावरती नवीन वाटेवरती भेटूयाच. तोपर्यंत ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आरजे वैभव सोबत. धन्यवाद. आचार्य.